आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केल्यानंतरही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. पाथर्डीत अशा लोकांना पोलिसांकडून चांगलाच चोप दिला जातोय. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार यांच्यासह महसूल आणि पोलीस कर्मचारी पथकानं पाथर्डी शहरात मोटारसायकल फिरून धडक कारवाई केली. नाईक चौक, अजंठा चौक, क्रांती चौक, गणेशपेठ, गांधी चौक, कासार गल्ली, कसबा पेठ, इंदिरा नगर, धान्य गोडाऊन, भगवान नगर, वामनभाऊ नगर, शेवगाव रोड परिसरात या पथकानं कारवाईचा बडगा उचलला. पथकाला पाहून हुलकावणी देऊन गल्ली बोळात पळणाऱ्यांची विशेष पथकानं मोटारसायकलवरून जाऊन धुलाई केली. पाथर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत मोठमोठ्या गावांमध्ये असलेल्या मस्जिदी चेक करण्यात येत आहेत. रस्त्यावरील संचारबंदीच्या अनुषंगाने फिरणाऱ्या मोटरसायकल चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडच्या मोटरसायकली काढून घेण्यात येत आहेत. पेट्रोल पंपवाल्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. दिलेल्या वेळेव्यतिरिक्त त्यांनी पेट्रोल डिझेल विकायचं नाही आहे, जेणेकरून वाहनचालकांना पेट्रोल डिझेल मिळालं नाही तर वो फिरणार नाहीत. कडक संचारबंदीचं अंमलबजावणी करण्याचे पोलीस आणि प्रशासनाचा हेतू आहे. माननीय SDM साहेब, SDPO साहेब, तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुक्यात कडकडीत बंद पाळून जास्तीत जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मध्ये आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेला नाही आहे. जिथं जिथं संशय येतो आहे तिथं चेक करून क्वारंटाईन करायचं, होम क्वारंटाईन करायचं नियोजन केलेलं आहे. वैद्यकीय अधिकारी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करत आहेत. जवळजवळ 6,000 ते 7,000 लोक जे मुंबई, पुणे, ठाणे आणि जिल्ह्याच्या बाहेरून आले त्यांना चेक करून होम क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून घेतलेले आहेत. जर गाडी नसेल तर फिरणार नाही. आपण पाथर्डी शहर आणि चारी आउटपोस्ट या ठिकाणी गाड्या ताब्यात घ्यायचं नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण गाड्या ताब्यात घेत आहोत. मी लोकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला किराणा किंवा जीवनावश्यक वस्तू पाहिजे असेल तर आपल्या घराच्या जवळच्या किराणा स्टोअर्स आणि मेडिकलवर जाऊन पायी जाऊन त्या वस्तू घ्याव्यात. कोणीही मोटरसायकल किंवा वाहनाचा वापर करू नये, जेणेकरून लोकांना कोरोनाचा प्रसार होणार. महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.